नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय विश्लेषणासहित 12 जून 2020। त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण दोन महत्त्वपूर्ण लेखावरती चर्चा करणार आहोत। पहिला म्हणजे राजा नावाचा भिकारी, शब्दामध्ये खूप हसण्यासारखं आहे परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण लेख आहे। यामध्ये प्रशासकीय घटना म्हणजेच एखादा धनादेश पाळला न जाणे हा फौजदारी गुन्हा मानू नये असा प्रस्ताव, आणि दुसरा म्हणजे कणभर प्रयत्न आणि मनभर यश म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण असे दोन्हीही लेख आहेत। तर लेख शेवटपर्यंत पहा, म्हणजेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व काही सूचना असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता। तर पहिल्या या लेखामध्ये राजा नावाचा भिकारी, विद्यार्थी मित्रांनो, धनादेश न वटणे हा गुन्हा मानू नये, बँकांनी व्यावसायिकांच्या कर्जावरील व्याज काही महिने माफच करावे, हे वारंवार वागवे वाटत नसले तरीही ग्राहक विरोधी ठरू शकते। विद्यार्थी मित्रांनो, सध्या तरी या दोन्ही घडामोडी ज्या आहेत त्या प्रस्तावित किंवा न्यायालयाच्या विचाराधीन आहेत, मात्र ग्राहक हितार्थ काम करणाऱ्या संघटनांना त्याविषयीचा वेळी जाग येणे आवश्यक आहे। एकंदरीतच अर्थविश्वातील दोन ताज्या घडामोडी भारतातील सामान्य नागरिकांच्या मुळावर येण्याचा धोका आहे। यातील आश्चर्याची बाब अशी की ग्राहक हितार्थ अस्तित्व असलेल्या संघटनांनी या घटनांची अद्याप तरी नोंद घेतलेली दिसत नाहीये। यामागे त्यांचे अज्ञान किंवा सोय वा दोन्हीची असले तरीही या घटना ज्या आहेत त्या दूरगामी परिणाम करणाऱ्या असल्याने त्यांची चर्चा करणे आवश्यक ठरते। तर यातील एक प्रश्न असा आहे की प्रशासकीय तर दुसरी न्यायालयीन। प्रशासकीय घटना म्हणजे एखाद्याचा धनादेश पाळला न जाणे हा फौजदारी गुन्हा मानू नये असा प्रस्ताव आपल्याकडे 1881 नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या 138 कलमानुसार धनादेश पाळला न जाणे हा फौजदारी गुन्हा ठरविण्यात आला होता। विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे की 1881 नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या 138 कलमानुसार धनादेश पाळला न जाणे हा फौजदारी गुन्हा ठरविण्यात आला आहे। त्यानुसार त्याचा धनादेश निधी अभावी व अन्य कारणांसाठी नाकारला गेला असेल तर त्याला आपले देणे चुकविण्यासाठी 3 महिन्याची मुदत मिळते। या काळात ही पैशांची परतफेड झाली नाही तर संबंधित व्यक्ती धनादेश देणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करू शकते। तो फौजदारी कायद्याच्या 406 म्हणजेच गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात अथवा आणि 420 म्हणजेच फसवणूक म्हणजे विश्वासघात आणि फसवणूक या कलमांतर्गत दाखल होऊ शकतो। या पुढे सर्व काही प्रक्रियानंतर गुन्हा सिद्ध होऊ शकला तर ज्याचा धनादेश नाकारला गेला त्यास मूळ धनादेश रकमेच्या दुप्पट अथवा 2 वर्ष तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या जाऊ शकतात। याचा समन्वय नागरिकांस निश्चित फायदा झाला। 1988 पर्यंतचा धनादेश नाकारला जाणे हा गुन्हा मानला जात नसे, यात ग्राहक हितार्थ बदल केला गेला आहे, त्यामुळे अनेकजण धनादेश देताना 10 वेळा विचार करू लागले आहेत। एकंदरीत धनादेश नाकारल्या गेल्यास तुरुंगवास होऊ शकतो असा बदल जो आहे झाल्याने नाही म्हटले तरीही त्यात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे। हे असे होणे आवश्यक होते कारण की त्याचे कारण म्हणजे सामान्य नागरिकास या प्रकरणात तोपर्यंत कोणीही वालीच नव्हता। धनादेश नाकारला जाणे हा गुन्हा ठरणे हे एक अतिशय महत्त्वाचे होते, आवश्यक होते हे समजून घ्यावयाचे असेल तर आजपर्यंतच्या या प्रकरणामध्ये नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यांची जी संख्या आहे ती पुरेशी ठरेल। तर एकंदरीत आज मी तस देशभरातील विविध जिल्ह्याच्या न्यायालयामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांची तब्बल 35 लाख प्रकरणे प्रलंबित आहेत। तर ही संख्या खूप मोठी आहे। विद्यमान न्यायालयाने ही प्रकरणे जी आहेत म्हणजे विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी अलीकडेच दखल घेतली आहे आणि ही प्रकरणे तातडीने निकालात काढण्यासाठी सुद्धा त्यांनी संबंधितावर नोटिसा सुद्धा बजावलेल्या आहेत। एकंदरीत न्यायालयाच्या प्रलंबित असलेल्या एकूण प्रकरणातील 15% गुन्हे हे धनादेश अवमानामुळे आहेत। तर इतके प्रमाण आपल्याकडे मोठे आहे की त्याचमुळे बँकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांची स्वतःहून दखल घेतली आणि रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारला त्यांना प्रतिवादी केले आहे। तर एकंदरीत पण आपणच आताच हे केंद्र सरकार धनादेश
जाने यास गुन्हा मानू नये असा बदल संबंधित कायद्यात करू पाहते। तो कायदा करण्याची गरज सरकारला वाटते, कारण इज ऑफ डुईंग बिझनेस हा नावाचा नारा व्यावसायिकांच्या विस्तारात अडथळा आणणारे विविध कायदे जे आहेत ते रद्द करण्याचे सुतोवाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच केले आहे। एकंदरीत त्याअंतर्गत अर्थव्यवहारांशी संबंधित 19 विविध कायद्यांमध्ये वा कायद्यांमधील कलमातील अर्थ मंत्रालय जो आहे ते बदल करू पाहत आहे याची घोषणा जाहीर केली। हे सर्व बदल जे आहेत ते व्यावसायिक सुलभीकरणासाठी आवश्यक आहेत असे अर्थमंत्र्यांचे म्हणणे आहे। तर विविध कायद्यांमधील लहानशा तरतुदीमुळे व्यावसायिकांना कार्यालयीन दिरंगाई सामोरे जावे लागत आहे, तर त्यामुळे त्यांचा वेळ जो आहे आणि साधनसंपत्तीचा अपव्यय होतो आहे असे या संदर्भात सांगितले गेले आहे। तसे ते रास्त असले तरीही पण या कायद्याअंतर्गत गर्दी त्यांनी धनादेशासारख्या महत्त्वाचा कायदा घेतल्याने तो रद्द झाल्यास सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी वाढणारच आहे। सध्या हा फौजदारी गुन्हा असूनही देशात 35 लाखपेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत। सीतारामन म्हणतात की तसा बदल झाल्यास तक्रारदारास धनादेश बुडव्याविरुद्ध दिवाणी गुन्हा दाखल करावा लागेल, म्हणजेच आपल्या हयातीतील न्याय मिळवण्याची शक्यता कमीच आहे। तेव्हा हा बदल भलेही व्यावसायिकांच्या सोयीसाठी असेल पण त्यामुळे सामान्य नागरिकांच्या संरक्षणास बाधा येते, त्याचे काय? विद्यार्थी मित्रांनो, सदर सरकार जे आहे हे व्यावसायिक आणि केवळ व्यावसायिकांच्याच भल्यासाठी आहे, सामान्य नागरिक किंवा शेतकऱ्यांसाठी नाही असे दिसून येते यावरून। दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचाच आहे, तर करोना काळात बँकांनी ऋणकोंची कर्जफेड मुदत लांबून दिली आहे, सबब या काळात त्यांच्या कर्जावरील व्याज माफ करावे अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली असून न्यायालयाने या संदर्भात संबंधिताकडे विचारणा सुद्धा केली आहे। तर करोना काळातील टाळेबंदीमुळे काही व्यवसायच नव्हता, त्यामुळे कर्जफेडीची जी मुदत आहे कर्जफेडीची, तर ती मुदत वाढवून देणे पुरेसे नाही। या काळातील व्याजही बँकांनी सरसकट माफ करावे अशी याचिकाकर्त्यांची मागणी वारंवार अथवा मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहू गेल्यास ती रास्त वाटण्याचा धोका आहे, पण बँकिंग हा व्यवसाय वारंवार पाहूनही करावयाचा नाही। मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा असा तर नाहीच, त्यामुळे शुद्ध आर्थिक नजरेतून या मागणीचा विचार करायला हवा, कारण तरच या मागणीचा धोका ध्यानात घेऊन पुढे येऊ शकेल। बँकांकडील पैसा हा त्यांचा नसतो, तो गुंतवणूकदार आणि खातेदार यांचा असतो, तर या गुंतवणुकीवर बँकांकडून व्याज दिले जाते आणि तसेच व्याज आकारून याच पैशाच्या आधारे बँक कर्जपुरवठा सुद्धा करतात। एकंदरीत म्हणजेच व्याज हा बँकेचा दोन्हीही व्यवहारात समान आहे, याचाच अर्थ असा की कर्जावरचे व्याज माफ करणे म्हणजेच गुंतवणुकीवरील व्याजात कपात करणे, म्हणजेच इंग्रजीमध्ये याला रॉबिंग पूल टू पोर टू पीटर अशी अर्थाची म्हण असे म्हणता येईल। तर तसे हे झाले आहे, उद्योगांना परवडत नाही म्हणून त्यांचे कर्जावरील व्याज माफ करायचे झाल्यास दुसरीकडे जे गुंतवणूकदार आहेत त्यांना न्याय व्याजापासून वंचित ठेवावे लागेल, अन्यथा ही व्याजमाफी जी आहे ती बँकांना परवडणार नाही। हे कर्ज माफ करण्यास सरकारची अनुमती असली तरीही सरकारने बँकांना ही रक्कम भरून द्यायला हवी, तेही होणार नसेल तर मधल्यामध्ये बँकांनी त्याची झळ बसणार, म्हणजे सामान्य गुंतवणूकदारास आकारणारा हा भूर्दंड सहनसुद्धा करावा लागेल। रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर दुर्वीर सुब्बाराव यांनी अन्यत्र एक लेखात या कर्जमाफीची या मागणीतील धोका दाखवून दिला आहे, त्याची भूमिका त्यांनी निश्चित रास्त आहे, पण त्यापलीकडे जाऊन अशा मुद्द्यांवर ग्राहकांना तसे गृहित धरले जाते हे समजून सांगणे आवश्यक आहे। गत साली सरकारने तोट्यात चाललेल्या IDBI बँकेचे भिजत घोंगडे आयुर्विमा महामंडळाच्या गळ्यात मारले आहे, म्हणजेच एकंदरीत काही बँकांचे भिजत घातलेले घोंगडे हे महामंडळ किंवा शासकीय बँकांच्या गळ्यामध्ये अडकवतात, एकंदरीत ही चुकीची पद्धत आहे। IDBI आणि आयुर्विमा महामंडळ हे दोन्ही सरकारी मालकीचे आणि त्यामुळे कोणीही कोणास नकार देण्याची शक्यता नाही, तथापि बँक चालविणे हे महामंडळाचे काम नाही, त्यासाठी गुंतवणूक करावी लागल्याने या महामंडळाकडून विमाधारकांना विमावर जो लाभांश दिला तो कमी झाला असणार आहे, कारण आपला निधी आयुर्विमा महामंडळास म्हणजेच IDBIच्या पुनरुज्जीवनावर खर्च करावा लागला, त्यामुळे विमाधारकांना देण्यासाठी जी गंगाजळी आहे ती निश्चित आटली असणार। विकसित देशात असे घडले असेल तर ग्राहक हक्क संरक्षणाची त्यास न्यायालयात आवाहन दिले असते आणि न्यायालयानेही त्याची दखल घेतली असती, पण अलीकडेच या महत्त्वाच्या मुद्द्यावर कोणीही
ब्र देखील काढणार आहे. आत्ता ही या दोन्ही मुद्द्यावर काही वेगळीसे होते आहे का हे पाहावयाचे आहे. एरवी ग्राहक राजा असे संबोधून त्यास वाऱ्यावर सोडणे तसे सुरू आहे असे मानावे लागेल. दुसरा आणि महत्त्वपूर्ण लेख कणभर प्रयत्न आणि मनभर यश. यामध्ये मधुमेह, रक्तदाब यासारख्या जीवनशैलीजन्य आजारांचे भारतातील प्रमाण जे आहे गेल्या 16 ते 17 वर्षात दुपटीने वाढले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मधुमेह, रक्तदाब यासारख्या जीवनशैलीचे जे म्हणजे प्रमाण जे आहे ते या आजाराचे भारतामधील प्रमाण जे आहे ते दुपटीने वाढलेले आहे. तर अशा व्याधी असलेल्या व्यक्तींना विषाणू संसर्गाचा धोका अधिक हेही दिसून आले आहे, म्हणजेच कोरोना विषाणू. तर विषाणूवर मात कर तर अद्यापपर्यंत आपल्या हाती नाही, पण जीवनशैली बदलून काही व्याधींनी आपण दूर ठेवू शकतो असे म्हणत निरामय हेल्दी राहणे स्वस्त आहे, मात्र आजारी पडणे भयंकर महाग. कोविडने आपल्याला अनेक महत्त्वाच्या बाबीने नव्याने जाणीव करून दिली आहे. या महासाथीत प्रकर्षाने दिसून आलेली एक बाब म्हणजे करोना विषाणूची लागण होण्याची शक्यता आणि झाल्यास होणारी गुंतागुंत जे आहे. मृत्यू हे मधुमेह, हृदयरोग, अस्थमा अशा जुनाट असंसर्गजन्यच म्हणजेच नॉन कम्युनिकेबल आजार असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक आहे. तर संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांची युती म्हणजेच ज्याला जुनाट आजार याला त्याला विषाणूबाधा होण्याचा धोका अधिक ही शक्यता कोविडपुरतीच मर्यादित नाही तर TB एड्स अशा इतर संसर्गासाठी सुद्धा हे सिद्ध झाले आहे. तर मधुमेह आणि TB याचीच मैत्री किंवा हातमिळवणी तर अगदी गहिरी आहे. जुनाट आजारांमुळे प्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी होते. त्यात जर आजार नियंत्रित असेल म्हणजेच अनकंट्रोल्ड असेल तर साथीचे इन्फेक्शन किंवा एरवी ही आपल्या आसपास भटकणाऱ्या संधिसाधूंना, सूक्ष्मजंतूंना अशा व्यक्ती म्हणजेच पर्वणी ठरतात. जागतिक स्तरावर एकूण मृत्यूपैकी 71% मृत्यू जे आहेत हे या प्रकारच्या आजारांनी होतात. या मृत्यूपैकी तब्बल 70% मृत्यू हे निम्न आणि मध्यम आर्थिक स्तरांतील देशात होतात. चुकीच्या जीवनशैलीने होणारे हे आजार जे आहेत ते पूर्वी श्रीमंत विकसित देशांचे मानले जाणारे, तर आता गरीब, श्रीमंत, आपला वृद्ध साऱ्यांच्या राशीला आले आहेत. आपल्या देशामध्ये विविध रोगांच्या एकूण ओझ्यामध्ये जवळपास डिसिजन बर्डन म्हणजेच 1990 साली जुनाट आजारांचे प्रमाण जे आहे ते 30% होते आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जे आहे ते 37% एवढे होते. तेच 2016-17 जुनाट आजारांचे प्रमाण जे आहे तब्बल 55% झाले आहे व त्यांच्या मृत्यूचे प्रमाण जे आहे ते 61% झाले आहे. म्हणजे हा रेट जो आहे तो दुपटीने वाढला आहे. म्हणजेच अनारोग्यात सिंहाचा वाटा या व्याधींचा आहे. गेल्या 2.5 दशकांमध्ये विशेषतः मागील शतकातील दशकात आणि जीवनशैलीत पार बिघडून जुनाट आजारांचे प्रमाण जे आहे ते दुप्पट केले आहे. प्रदूषण सारख्या समस्यांनी अनारोग्यात अधिकच भर घातली आहे. तर मधुमेह आणि रक्तदाब BP हे तर जुळ्यांनी साथ म्हणजे ट्विन एपेंडेमिक आहे. या आजारांचे 1990 जे प्रमाण होते त्यात समजा करोना काळच किरकोळच वाढ झाली आहे असती तर आता आहे तशी दुप्पट नसती तर आज आपण बऱ्याचपैकी स्वास्थ्य भारत असतो, पण तसेही होणे नव्हते. त्यामुळे मधुमेह, हृदयरोग, कर्करोग नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रम 2010 चालू करण्याची वेळ शासनावर आली. मधुमेहाचे कमीत कमी तब्बल 8 कोटी लोक, उच्च रक्तदाबाचे जवळपास 15 ते 20 कोटी रुग्ण आहेत. आणि हो, ही संख्या जरी फसवीच आहे, कारण की हजारो लाखो लोकांना त्यांना असे काही आजार आहेत आणि त्यानुसार उलथापालथ शरीरात चालू आहे याचा पत्तासुद्धा नाही. खरे तर असे आजार अज्ञानच हे सर्वाधिक काळजीचे कारण आहे. आज कोविडमुळे एस्पिडॉमिक लक्षण नसलेलाच म्हणजे हा शब्द सर्वांना परिचित झाला आहे तर याचा धसकाही घेतला आहे. तर मधुमेह, BP सारख्या आजारात बऱ्याच काळांपर्यंत काही रुग्णांमध्ये फारशी नेमकी लक्षणे दिसतच असे नाही, तर काहींमध्ये दिसतात सुद्धा, तर काहींमध्ये नाही सुद्धा. तर त्यातही समजा लक्षणे दिसली तर आपल्याकडे दुर्लक्ष, चालढकल करणे ही सर्वसाधारण सवयच. तर हे आजार जे आहेत ते सायलेंट किलर सारखे चोर पावलाने येणारे असल्याने आणि आपल्या निष्काळजीपणाची वृत्तीमुळे साधारण 25% ते 50% लोक जे आहेत ते अँटिक्विडेट म्हणजेच रोगनिदान न झालेले
व आजाराचे लेबल न लागलेले असतात। तरुण वर्ग ही जवळपास 10 पैकी किमान एक जण हा रक्तदाबाचा रुग्ण असतो, तर वयाच्या 20-30 मध्ये 20-30 हे आजार मागे लागत आहेत। आपल्याकडे स्वतःहून वार्षिक वैद्यकीय तपासणी जी आहे, म्हणजेच नोकरीतून तपासण्या झाल्या तरच वगैरे करण्याची पद्धत फारशी नाही, त्यामुळे आजार पूर्वस्थितीमध्ये किंवा आजाराच्या सुरुवातीच्या स्थितीत अर्ली फेजमध्ये निदान होत नाही, त्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी फेल्युअर अशा इमर्जन्सीज आपणास ओढून घेतो आहोत। तर आपण आपले जीवन जे आहे ते कायमस्वरूपी व्यापणाऱ्या जीवनशैलीजन आजारांचे लाईफस्टाईलिंग म्हणजे डिझीज निदान करणे काही कठीण आहे का? हो, बिलकुलच नाही, कारण की मधुमेह, BP अशा आजारांचे निदान करण्यासाठी तर किती साध्या सोप्या टेस्ट आहेत, आणि हे सर्व आजार जे आहेत ते आपल्याला अवधी सुधारायला संधीसुद्धा देतात। तर तुम्हाला माहीत असेल की 140/90 वर BP सातत्याने राहत असेल तर BP रुग्ण म्हणून औषध पाणी चालू होते, पण BP 130 किंवा 80 आणि 140 किंवा 190 आधीमध्ये असेल तर ती आजाराची पूर्वस्थिती, म्हणजेच तेव्हाही आपण जेव्हा आपल्या जीवनशैलीत सुधारणा केली तर आपले रुग्ण होणे टाळू शकते। हीच बाब मधुमेहाची पूर्वस्थिती असेल तर लागू होते। आपण कोविडच्या महासाथीशी साथीविषयी बोललो आहोत, ती आज ना उद्या कमी होईल, पण हे जुनाट आजार तर आपल्या पाचवीलाच पुजलेले आहेत, म्हणजेच आपल्या नशिबालाच आलेले आहेत आणि जन्मतापासूनच आल्यासारखे असे आहे। तिकडे नव्याने लक्ष देणे जरुरीचे आहे। आजारांची म्हणजेच फॅमिली हिस्ट्री असेल तर अधिकच सतर्क राहायला पाहिजे। गेल्या काही वर्षामध्ये छोट्या मोठ्या शहरामध्ये अक्षरशः शेकडोंनी फूड जॉईंट्स, हॉटेले, रेस्टॉरंट वाढली आहेत। तर पिझ्झा, फ्रँकी, चायनीजपासून ते केक्सपर्यंत, डोनेट्स, आईस्क्रीम, ज्यूस सेंटर्स पावलोपावली दिसू लागले आहेत। त्यांनी शहरे अक्षरशः सजून गेली आहेत। त्यातूनच बैठी सुस्त जी आहे जीवनशैली म्हणजेच फिजिकल इनॅक्टिव्हिटी वाढत गेली आहे। तर अमेरिकेतील मायो क्लिनिकच्या डॉक्टर जेम्स लिव्हिन्स यांनी सिटिंग्स इज स्कोमिंग हा विचार जो आहे तो 2015 मांडला। अगदी शब्द नाही होऊ शकत याचा अर्थ, कारण धूम्रपान हे तुलनेने खूप जास्त धोकादायक आहे, पण तासनतास एका जागी बसून काम केल्याने किंवा मोबाईल, TV, कम्प्युटर स्क्रीनच्या टाईममध्ये अडकून पडल्याने अतिलठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोगी होण्याची शक्यता निश्चित वाढते। बैठी जीवनशैली हा एक स्वातंत्र्य धोकादायक फॅक्टर आहे। तर सिटिंग किल्स मुवमेंट हिल्स ही पुस्तके जी आहेत ती नासाच्या एका वैज्ञानिक डॉक्टर जॉन्स ऑर्निकोस यांनी 2011 लिहिली होती। अधूनमधून छोट्या छोट्या हालचाली, थोडेफार चालणे केल्यासही शरीररूपी मशीन चांगली चालत राहते। जर अनुवंशिकता, वाढते वय, प्रदूषण, ताणतणाव ही सुद्धा काही कारणे जर या आजारांना कारणीभूत असतील तर चुकीचा आहार आणि बैठी जीवनशैली ही दोन अशी कारणे आहेत ज्यावर काम करणे आपल्याला सहज हातात आहे। तर अर्थात धूम्रपान आणि दारूचे व्यसन काही एक एव्हरग्रीन प्रमुख कारण असे या आजारांमागे आहेतच आहे। तर लॉकडाऊनच्या या काळात 22 मार्च ते जूनच्या आरंभापर्यंत मागूनही जी संस्था मिळाली नसती, संधी मिळाली नसती किंवा ठरूनही जे जमले नसते ते हॉटेलिंग, मॉल्स यापासून दूर राहण्याची अभूतपूर्व संधी करोनाने आपल्याला आपोआपच अचानक दिली। बहुतेक लोक घरचे जेवण जेवलेत, परंतु घरातील मोठी छोटी मोठी कामे, व्यायामही केला, तसेच अनेक चांगले परिणामसुद्धा बहुतेक जणांना जाणवलेसुद्धा असतील। तर दारूपासून अनेकांना सक्तीचे व नाईलाजाने काही काळ दूर राहावे लागले। तर कुटुंबियासोबत सतत असल्याने धूम्रपानही कमी झाल्याचे असणारच आहे। तर आपल्याला अत्यावश्यक काय आणि अनावश्यक काय याची साक्षरता अनेकांना झाले असतीलच। तर इन्फेक्शनना कायमचे दूर ठेवण्यासाठी आपण अनेक लसी म्हणजेच वॅक्सिन विकसित केले आहेत। तर सध्या कोविड वॅक्सिनसाठी कोट्यवधी रुपये खर्च, मेहनत, यशाची अनिश्चितता या परिस्थिती आपण पाहत आहोतच। महासाथ आणि आपण टाळू शकत नाही या पार्श्वभूमीवर विचार करता जीवनशैली जे आहे ते होणाऱ्या बऱ्याच आजारांना दूर ठेवणे, यासाठी करण्याचे जे अनेक साधे सोपे प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत ते करणे तर आपल्याला आपल्याच हातात आहे, असे नाही आहे की नाही? तर ज्यांना 2 वेळच्या खाण्याची भ्रांत आहे त्यांना कठीणच, पण बाकीच्यांना तरी या संदर्भात विचार करा आणि कृती करायला हवीच ना। तर जीवनशैलीमध्ये बदल हे सर्वात परिणामकारक, सर्वात स्वस्त व सोपे, पण सर्वाधिक दुर्लक्षित औषध आहे हे मनात कोरूनच ठेवायला हवे। तर मंडळी, ज्यांनी
प्रयत्नपूर्वक आहार विहार उत्तम ठेवलाय त्यांनी नाही, पण इतर सर्वांनी या दृष्टीने गांभीर्यानेच विचार करावा, कारण की त्यासाठी हे पाच मुद्दे लक्षात घ्यायला हवे. चुकीचा आहाराच्या वेळी आहारी न जाणे, म्हणजेच काय किती केव्हा खायचे याबाबत गोंधळ असेल तर माहितीच्या महापुरात वाहून न जाता वैद्य म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा राहील. तर दुसरं म्हणजे आवडेल तो व्यायाम करा, पण नियमित करणे व घरच्या घरीच ते सहज शक्य होणे, जिम पाहिजेच असेही नाही. तिसरा आणि महत्त्वपूर्ण, बैठा व्यवस्था असेल तर दर अर्ध्या तासाने थोडे चालणे फिरणे. चार, वर्षातून एकदा तरी काही बेसिक मेडिकल्स उपलब्ध करणे. पाच, व्यसनांमधून जाणीवपूर्वक सुटका करून घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणे. बेंजामिन फ्रँकलिन यांनी जे आरोग्य सुरक्षेबाबत म्हटले आहे तेच आरोग्याबाबत त्रिवार सत्य आहे. ऑन ऑस ऑफ प्रिव्हेंशन इज वर्थ अ पाऊंड ऑफ क्युअर, म्हणजेच निरामय राहण्याच्या मनभर यशासाठी कणभर प्रयत्न करूया. विद्यार्थी मित्रांनो, हा लेख कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंट करून कळू शकता. टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.